हे कैकाडे बाबाचं विश्वाचं पुण्यधाम मंदिर आहे. कैकाडे बाबांचा जन्म 1907 साली अहमदनगर जिल्हा तालुका श्रीगोंदा आणि जन्मगाव मांडवगण. मांडवगणमध्ये कैकाडे बाबांचा जन्म रामनवमी दुपारी 12 वाजता बाबांचा जन्म झाला. ज्यावेळेस बाबा स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना साक्षात परमदेवळू पांडुरंगाचा बाबांना दर्शन झालं, साक्षात्कार झाला आणि त्याच दिवशी बाबांनी स्वतःच्या मंडळीला आई म्हणून हाक मारली. आई म्हणून आईला म्हण पहाटे उठले बाबा, आंघोळ केली आणि स्वतःच्या धर्मपत्नीला म्हणाले, आई मला एक भाकर दे, मी आता या घरामध्ये थांबणार नाही, मी निघून जाणार आहे म्हणले. बाबांनी एक भाकरी घेतली, खाल्ली आणि बाबा घंटा अरण्यामध्ये तपश्चर्याला गेले. बाबा तपश्चर्या करत असताना बाबा निरोप पाठवायचे त्यांचे भाऊ धाकटे भाऊ कार्यभक्तीपरायण कोणीराम काका, की तू प्रत्येक गावोगावी जाऊन प्रचार कर, कुणालाही सांग, कुठल्या ज्याची देवावर श्रद्धा आहे त्या देवाचं नाम लिहा वहीमध्ये आणि ते नाम एकत्र करून या मंदिरामध्ये आणा. या महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काही संत मंडळी गेले आणि नामजप एकत्र केलं, हे नामाचं मंदिर उभा केलं कैकाडे बाबांनी. या नाम मंदिरामध्ये संपूर्ण चारोधामाचं दर्शन, साधू संतांचं दर्शन, 60-60 हजार वर्ष ऋषीमुनी तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींचं दर्शन आणि देवाला जन्म देणाऱ्या मातांचं दर्शन कैकाडे बाबांनी या मंदिरामध्ये घडवलं. या मंदिराच्या दर्शनासाठी जेवढी परमदयाळू पांडुरंगाच्या दर्शनाला जेवढी बारी लागते तेवढीच बारी या मठाला लागते. या मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही वारकऱ्याची वारी सार्थकी लागत नाही, ही पहिल्यापासूनचा ठेव आहे. प्रत्येक वारकरी येतो आणि बाबा पांडुरंगाचं पहिलं दर्शन झालं की कैकाडे बाबाचं मंदिर पाहिल्याशिवाय तो गावाकडे जाऊ शकत नाही. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दऱ्याखोऱ्यातले वाडीवस्तीवरचे सर्व भाविक भक्त मंडळी, वारकर मंडळी, वैष्णव मंडळी पंढरपूरला येतात आनंदानं, काही दिंडीबरोबर येतात, काही पुढे लोक येतात, पण कैकाडे बाबांचं विश्वाचं पुण्यधाम हे मंदिर बघितल्याशिवाय एकही वारकरी गावाकडे परत जात नाही. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. ऋषीमुनी आहेत, चार वेद आहेत आणि देवाला जन्म देणाऱ्या माता सगळे या मंदिरामध्ये दर्शनासाठी ऑलरेडी तयार आहेत. लोक आनंदाने प्रेमाने दर्शन घेतात आणि बाबांचं नाव गर्जन करून निघून जात. बाबांचं कैकाडे बाबांचं सांगायचं म्हटल्यानंतर ज्यावेळेला कैकाडे बाबांना परमदेवळू पांडुरंगाचा साक्षात्कार झाला तर पहाटे उठले बाबांनी, बाबांचं लग्न झालं होतं कैकाडे बाबांचं, मंडळीला दिवस गेले होते. पहाटे बाबा उठले आणि बाबांनी सांगितलं की मला एक भाकर दे, तर ते बिचारी माऊली कैकाडे बाबांच्या मोठ्या भाऊ पांडुरंग काका त्यांना आणि यांना सर्वांनाच त्यांनी सांगितलं की म्हणले माझे मालक मला आई म्हणतात. बाबांनी बोल तुम्ही काय बोलायचं ते बोला, मला आई म्हणून हाक मारला. बाबांनी सांगितलं मी तिला आईच म्हणणार म्हणलं आणि तिच्या हातून एक भाकर खाणं मी निघून जाणार म्हणलं. बाबा सर्वांनी सांगितलं, बाबांना अडवलं की जाऊ नका बाबा, तुम्ही असं काय बोलू नका, पण बाबांनी कुणाचंही ऐकलं नाही. हातावर भाकरी घेतली, बाबांनी सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस अडचण येईल तेव्हा मला राजा म्हणून हाक मारा, मी या ठिकाणी हजर आहे, असं बाबांनी निरोप ठेवला आणि बाबांनी निघून गेले. आणि बाबा निघून गेल्यानंतर एक 10-5 वर्षांनी बाबा अहमदनगर जिल्ह्यामध्ये गांधी मैदानामध्ये बाबांचं ज्या दिवशी कीर्तन होतं त्याच्या आदल्या दिवशी बाबांचा मुलगा म्हणजे बाबांचे मंडळी दिवस गेले होते, डिलिव्हरी झाली, मुलगा 1-2 वर्षाचा झाला, तो मुलगा आजारी पडला. योग असा होता की त्या मुलाला घेऊन नगरला दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी मुलगाला चेक केलं आणि त्यांनी सांगितलं 4-5 वाजेपर्यंत थांबा, त्याचा ताप वगैरे कमी झाल्यानंतर अजून तुम्हाला औषध गोळ्या देतो आणि मग तुम्ही त्याला घेऊन जा. आता मांडवगण ते अहमदनगर कमीत कमी 30-40 किलोमीटरचा प्रवास. ते कैकाडे बाबांचे मोठे भाऊ पांडुरंग काका आणि बाबांची मंडळी कैकाडे बाबांच्या मंडळी हे धीर भाऊ जे त्या मुलाला घेऊन नगरला गेलं, दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे ती बाहेर थांबल्या मुलाला घेऊन,
तेवढ्यामध्ये दोंडे आले की आज रात्री ठीक 9 वाजता कैकाडी बाबांचं कीर्तन गांधी मैदानामध्ये होणार आहे. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड. मिस कॉल द्या बँक ऑफ महाराष्ट्र. तर सर्व नगरमधील सर्व भागभक्तांनी बाबांच्या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्या. अशी दोंडे आली, दोंडे ऐकली, त्यांना मन भरून आलं. इतक्या वर्ष झालं ही बाबांचा मुलगा आहे, बाबांनी पाहिला नाही, आपल्या गावाकडे कधी आले नाही, तर आपण स्वतः बाबांचं दर्शन घेऊ, बाबाचं कीर्तन ऐकू आणि दुसरे दिवस सकाळी आपण मुलाला घेऊ मांडोबनला जाऊ. असं दोघा दीर भाऊचा विचार झाला. संध्याकाळी थांबले, कीर्तन सुरू झालं. 40-50 हजार लोक कीर्तनाला होते. एवढ्या कीर्तनामध्ये बिचारी कैकाडी बाबांची मंडळी आणि कैकाडी बाबांचा भाऊ हे कीर्तन ऐकण्यासाठी बसले. रात्रीच्या वेळेला त्या मुलाला उठवा म्हणून हात त्या मुलाला हलवलं, पण मुलगा मांडीवर गेला. गेला म्हणजे वारला. मोठमोठ्याने घरून रडायला लागले. शेजारचे लोक म्हणले, बाई का रडते तू, कशासाठी रडते, एवढं मोठं कैकाडी बाबांचं कीर्तन चालू आहे, आम्हाला ऐकू दे, रडू नको, लांब जा. बाई काय ऐकणं, खूप मोठीने रडायला लागली. 4-6 लोक सुशिक्षित होते, त्यांनी विचारलं, बाई कोणाचे आहेस तू? तर म्हणले, समोर जे कीर्तन करतो ते माझे मालक आहेत कैकाडी बाबा, माझे मालक आहेत, त्यांचा मुलगा आहे. माझा मुलगा मांडीवर गेला, मला कैकाडी बाबापर्यंत जायचं आहे. मग काही लोकांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं, चिठ्ठी लिहिली, बाबा तुमचा मुलगा कीर्तनामध्ये वारला. बाबांनी चिठ्ठी वाचली, ती चिठ्ठी बाबांच्या स्टेजवर गेली. स्टेजवर बाबांनी चिठ्ठी वाचली, बाबांनी सांगितलं, त्या आईला येऊ द्या माझ्याजवळ, त्या आईला माझ्याकडे येऊ द्या, तिला रस्ता द्या. तेवढ्या त्या मुलाला घेऊन बाबांचे भाऊ आणि बाबांची मंडळी स्टेजवर गेल्या. बाबांच्या पायावर मुलाला टाकलं. बाबांनी मुलाकडे पाहिलं, स्वतःच्या मंडळीकडे पाहिलं आणि सांगितलं की बाई, कीर्तन तर मी बंद करू शकत नाही, कीर्तन मी बंद करू शकत नाही. मग कीर्तनातून बाबांनी सांगितलं लोकांना, अरे आयसे मेले कोठ्यानं कोठी, काय रडू एकासाठी, ज्याचं होतं त्यानं नेलं, त्यात तुझं आणि माझं काय गेलं, उचल त्याचं विल्हेवाट लाव आणि उठल उठल तिकडं. आता बाबापासून आतापर्यंत आता बाबानंतर रामदास बाबा, रामदास बाबांना स्वतः बाबांनी गादीवर बसवलं होतं. आता रामदास बाबानंतर रामदास बाबांचे चिरंजीव भारत महाराज हे संपूर्ण मंदिराचं कारभार पाहतात. ते उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, उत्कृष्ट प्रवचनकार आहेत. रामदास बाबांचे चिरंजीव म्हणजे कैकाडी बाबांचे नातू आता आहेत तिथं. ते संपूर्ण कारभार पाहून बाहेरगावी सतत प्रवचनाला कार्यक्रमाला ते जातात. त्यांना या गादीवरती बसवलेलं आहे.